नमस्कार, आज मी गणपतीच्या 5व्या दिवसासाठी बनवला जाणारा गोव्याच्या पद्धतीचा नैवेद्याचा प्रकार बनवत आहे. सर्वात आधी मी खतखते बनवण्यासाठी वाटप काढून घेते. भाजलेलं खोबरं, गरम मसाला, हळद आणि चिंच घालून पेस्ट केलेली आहे. इथे खतखत्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी शिजून घेतलेल्या आहेत. ते आता मी कढईत काढून घेते. ते खोबऱ्याची पेस्ट घालते, सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घालून सगळं एकत्र करून मी त्याला आता तिरफळं घालते आणि उकळी काढून घेते. खतखतं तयार आहे. आता त्याला मी वरून फोडणी घालत आहे. तेल घेतलेलं आहे, त्यात मी कढीपत्ता आणि राई थोडंसं हिंग घालते आणि खतखत्याला वरून फोडणी घालत आहे. इथे मी गवारीची भाजी बनवत आहे, त्यासाठी मी तेलात राई, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी घातलेली आहे. त्याच्यावर मी गवार परतून घेते. थोडीशी हळद आणि मीठ घालते. आणि पाणी घालून भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे. वरून मी खोबरं आणि कोथिंबीर घालते आणि पाणी आटेपर्यंत भाजी परतून घेते. गवारीची भाजी तयार आहे. इथे मी तोंडलीची भाजी बनवत आहे, त्यासाठी थोडंसं मीठ लावून घेते म्हणजे भाजी पटकन शिजेल. कढईत मी तेल घेऊन त्यात राई आणि कढीपत्ता, हिरवी मिरचीची फोडणी केलेली आहे. त्यावर तोंडलीची भाजी परतून घेते. थोडीशी हळद घालते. पाणी घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे. आता मी खोबरं आणि कोथिंबीर घालून तोंडलीची भाजी तयार आहे. इथे कढईत मी तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, हिंग आणि हळद घालून फोडणी केलेली आहे. त्यात मी उकडलेला बटाटा परतून घेते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून मी वाफ काढून घेते. वरून मीठ आणि कोथिंबीर घालते. आता झाकण काढून मी खोबरा घालून बटाट्याची भाजी तयार आहे. इथे मी वरण बनवण्यासाठी वाटप काढत आहे. खोबरं, हिरवी मिरची, जिरा आणि हळद घालून वाटप केलेलं आहे. ते शिजलेल्या तुरीच्या डाळीत घालून सगळं मिक्स करून घेते आणि गॅसवर ठेवते. वरून मी कोथिंबीर आणि कढीपत्ता घालते आणि डाळीला उकळी काढलेली आहे. वरण तयार आहे. आता मी चवळीच्या शेंगांची भाजी बनवत आहे, त्यासाठी मी तेलात राई, मिरची, कढीपत्ता घालून फोडणी केलेली आहे. त्यात चवळीच्या शेंगा बारीक चिरलेल्या घालते. थोडंसं पाणी घालून शिजून घेते. भाजी शिजलेली आहे. वरून मी खोबरं आणि कोथिंबीर घालते. चवळीची भाजी तयार आहे. मी शिराळीची भाजी बनवत आहे, त्यासाठी तेलात मी हिरवी मिरची, कढीपत्ता घालून फोडणी तयार केलेली आहे. बारीक चिरलेली शिराळी आणि मीठ घालून परतून घेते. थोडा वेळ झाकण लावलेलं आहे. झाकण काढून आता थोडंसं पाणी घालून पुन्हा मी भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे. आणि खोबरं घालून वरून कोथिंबीर, शिराळीची भाजी तयार आहे. इथे मी एक मोठी वाटी खोबरं घेतलेले आहे. त्यात एक छोटा चमचा तांदूळ घेतलेले धुतलेले धुवून त्याची पेस्ट करून घेते. पेस्ट झालेली. आता मी खोबऱ्याचं दूध काढून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा मी वाटून घेते. पाणी घालून आणि त्याचं दूध काढून घेतलेलं आहे. इथे मी चण्याची डाळ शिजून घेतलेली आहे, ती कढईत घेते. आणि 2 तास अगोदर साबुदाणे भिजत घातलेले, ते पण घेते. गूळ घालून सगळं एकत्र करून घेते. त्यात काजू आणि खोबरं बारीक तुकडे केलेले ते घालते. सगळं मिक्स करून घेते. खोबऱ्याचं दूध घातलेलं आहे. आता ची पावडर घातलेली आहे. मणगणं तयार आहे. इथे मी उकडीचे मोदक बनवण्यासाठी 1 वाटी पाणी, त्यात चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा तूप घालून पाणी उकळून घेते. आणि त्याच वाटीने तांदळाचं पीठ घालून एकत्र करून झाकण लावून घेते. तांदळाच्या पिठाला वाफ काढून घेतलेली आहे. आता मी ताटात काढून ते गरम असतानाच मळून घेते. थोडंसं तूप घालून पीठ मळून घेतलेलं आहे. आता मी त्याचे 2 गोळे करून मोठी पोळी लाटून घेते. आणि झाकणाने त्याच्या पुऱ्या काढून घेते. पुऱ्या करून झालेले आहेत. आता मी त्यात मोदकाचं सारण भरून मोदक वळून घेते. अशा प्रकारे मी मोदक तयार करून घेते. इथे टोपात मी पाणी घेऊन त्यात हळदीचं पान घातलेलं आहे आणि चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून मोदक मी 15 मिनटं वाफून घेते. मोदक तयार आहेत.
इथे मी अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे. त्यात थोडंसं मीठ घालून गरम केलेलं तेल घालते आणि 2 चमचे रवा भिजत घालून ठेवलेला तो मिक्स करून चांगलं घट्ट पीठ मळून घेते. पीठ मळून झालेलं आहे. आता मी त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते. आता त्याचे मी मोदक वळून घेते. मोदकात भरलेलं सारण मी गणपतीच्या पहिल्या दिवसाच्या नैवेद्याच्या वेळी दाखवलेलं आहे. मोदक वळून झालेलं आहे. आता मी करंजी बनवून घेते. करंजी बनवून झालेली आहे. आता मी चॉकलेटच्या आकाराचं खाजा बनवून घेते. अशा प्रकारे मी 5 प्रकारचं खाजं बनवून घेतलेलं आहे. आता मी तेलात तळून घेते. गणपतीच्या 5व्या दिवसाचा नैवेद्य तयार आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.